वेळ तशी आलेली आहे, काळ तसा झालेला आहे. आणि ह्या शरद पवारनी तर आणखी एकमेक मारून ठेवलेत केंद्रामध्ये की मुलीला बरोबरचा हिस्सा. मग मला सांगा, आता माझीच मुलगी का होईना, माझी बहीण का होईना, हो ना, त्यावेळेस आमच्या आई वडिलांनी त्यांच्या आईपती प्रमाणे तिला व्यवस्थित करून दिलेलं होतं ना, हो ना, का नाही? म्हणजे ते तुझं तुझा संसार चालायचं, शेतबाडीवाला म्हणा, नोकरदार म्हणा, काही का होईना, मुलीला आपण बघून देता, पाहून देता, पाहूनच दिले होते. मग हा कायदा करायची आवश्यकता काय होती? काय होती? हो ना, मी हा सरकारला किंवा कोणालाही केंद्र शासनाला सुद्धा प्रश्न विचारू शकतो, हा कायदा करायची तुम्हाला गरज का भासली? कारण तेवढाच राहू मुलाप्रमाणे. हो बरोबर आहे, पण मुलीचा हक्क नुसतं इस्टेट वाटण्यापुरताच हक्क पाहिजे का? हो ना, आई वडिलांना सांभाळायचा हक्क नको तिला? बरोबर आहे की मुलीने पण सांभाळावं, मुलीने पण सांभाळावं, पण मुलीनं आम्हाला सांभाळेल का तिच्या सासू सासऱ्याला सांभाळेल ह्याचा पण विचार केला पाहिजे होता ना. हो ना, तिला तिलाही सासू सासरे असतील ना, कारण ननंद असतील, जाऊ असतील, त्यांचा विचार करायला नको का? असं असणार हो ना, कारण अनेक प्रकरण असं होऊ लागली की भावाबंधामध्ये बहिणीचं नातं राहिलं नाही, एकूणमेकाचं प्रेम राहिलेलं नाही, ह्या शासनानं सगळा चुतळा करून टाकलेला आहे. कारण तुमच्यात तुमचे भांडणं लावून टाकलेले, बहीण भावात प्रॉपर्टीसाठी भांडणं लागले, कुठं काय राहिलं बहीण भावाचं? आमच्या गावातले उदाहरणं देतो मी, कमीत कमी आज 20-25 उदाहरणं आहेत, कमीत कमी 10-15 लोकांवर केस आहे आता भावावर बहिणीवानी केलेल्या, की आम्हाला पण हिस्सा पाहिजे. अरे हिस्सा घ्या ना, पण त्यांना बघा. हो ना, आई वडिलाला पण, आई वडिलाला पण आम्ही जेवढं बघतो ना त्याच्यापेक्षा तुम्ही बी बघा, मग हिस्सा मागा ना. हो ना, का पाहायचं नाही माझ्या घरी माझं माझं चाललंय म्हणायचं आणि तिकडंच गुंग राहायचं आणि पुन्हा हिस्सा मागायला उभा राहायचं? हा कुठला न्याय? कुठलं ही शासन सांगतंय आणि कुठलं न्याय देवता तर काय म्हणते? मग दादा तुम्हाला बहीण आहे का? आहे ना. तुम्हाला हिस्सा मागितले का? मागितलेत. आम्ही म्हणलं बाबा जे काय असेल ते घ्या, काय करणार? मग त्यांना काय जमिनी आहेत का तिकडं? हो जमिनी आहेत, दोघीला बी जमिनी आहेत, एकेकाला 25-25 जमीन आहे, तरी तुम्हाला मागतो. हो आम्ही 14 भाऊ, 2 बहिणी आहेत, आम्हाला 8 जमीन होती, त्याच्यामध्ये 3 पहिलंच विकलेले वडिलांनी, आता राहिली 5. 5 मध्ये समान हिस्से पाहिजेत म्हणलं आहेत. मग 5 मध्ये 6 हिस्से केल्यानंतर काय येणार आहे? काय येणार वाट्याला सांगा. म्हणजे तुमच्या बहिणीवाची परिस्थिती जर तशी असली तर योग्य आहे, योग्य आहे, त्यांना जमीन वगैरे नसली पिसली, मी तर त्यांची परिस्थिती चांगली असल्यावर कोर्टाने असा न्याय द्यावा की तुमची बहीण उपाशी आहे, तुमच्यातल्या अर्धी भाकर तिला द्या, हो ना, असा न्याय द्या. पण तिनं तुपाशी आहे, तुम्ही उपाशी आहेत, आणि आणखी तुम्ही मारा काही ठिकाणी तिची भरती करा, म्हणजे जाणून बुजून बी होऊ लागले. म्हणून होऊ लागले. आता तुम्हाला 1 जमीन येऊ लागल्या ईशाला, आणि त्यांना 20-25 जमीन, मग खरोखर त्यांना जर नसली जमीन तर द्या ना, द्या, ठीक आहे ना, 10 म्हणा काय 1 म्हणा, पण अधिकारनं आपण तुमची बहीण असेल ना मुलगी असेल आपण तिला पाहून देताना नवराब देताना तिला जमीन असावं, नोकरदार असावं, तिचा प्रपंच व्यवस्थित चालावं, अशा पद्धतीचं आपण बघून देतो आणि पुन्हा अपेक्षा ठेवू नये काय? अपेक्षा नाही ठेवा तुम्ही, अपेक्षा पण कुठली अपेक्षा ठेवा की आपुलकीची अपेक्षा ठेवा. हा माया प्रेमाची प्रेम भाऊ आलाय माझा किंवा आई वडील आलेत नाते गोते आहेत ह्याची आपुलकी ठेवा. ही आपुलकी ह्याच्यामध्ये विसरून गेलेत सगळे, फक्त आम्हाला पाहिजे. म्हणजे हे आई वडिलाच्या प्रॉपर्टीमुळे बहीण भावाचं नातं तुटालं, नातं तुटले, तुटू लागले, तुटले. आमच्यातलेच उदाहरण देतो, कमीत कमी 10 नाते तुटलेत आता. त्यांनी कुठल्याच कार्यक्रमाला जायला तयार नाहीत आणि ती एक बहिणी सुद्धा यायला तयार म्हणजे एकमेकाच्या कार्यक्रमात जात नाहीत, जात नाहीत. ही प्रॉपर्टीसाठी मयादया विसरून चालली, मयादया विसरली सगळी.